विरार मधल्या वागड गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. या प्रकरणी दोन शिक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. तिघा विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडल्यामुळे शिक्षकांनी त्यांना लाकडाच्या दांड्यानं अमानुष मारहाण केल्याचं उघड झालं होतं. विद्यार्थ्यांच्या दातांवरही दांड्यानं मारहाण केल्याचं समजतंय. पास होण्यासाठी जितके कमी मार्क्स तितक्या फटक्यांची शिक्षा या विद्यार्थ्यांना देण्यात आली. मात्र निम्मे शिक्षा दुसऱ्या दिवशी देण्याचं शिक्षकांनी ठरवलं. त्यामुळे पहिल्या दिवसाच्या शिक्षेनं भयभीत झालेल्या तिघा विद्यार्थ्यांनी रात्रीच हॉस्टेलमधून पळ काढला. पळून जात असताना रात्रीच्या अंधारात शाळेजवळच्या नदीत त्यांचा बुडून मृत्यू झाला की त्यांनी घाबरून आत्महत्या केली ह्याबाबतचं गूढ मात्र अजूनही कायम आहे. तपास चालू आहे. तपासामध्ये निष्पन्न झाला की त्यामध्ये हे लोक सुद्धा सामील होते. तर ते कोणीच असो, आचार्य असो किंवा वर्कर असो किंवा टीचर असो किंवा इतर कोणी असो, नक्कीच त्या बच्चेवर कारवाई केलेली जाईल. पण तपासामध्ये जसा जसा निष्पन्न होईल तसा तसा जे आहे आपल्याला लोकांवर कारवाई करता येईल. पण सध्या हे दोन टीचर बाबत ठोस पुरावा मिळाल्यानंतरच त्याच्यावर कारवाई केलेली आहे. पुढचे पुरावा मिळाल्यानंतर पुढील कारवाई होईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.